उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे आणि महानगरपालिकेकडून आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर जनआंदोलन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर डिलाईल रोड ब्रिजच्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर NM जोशी पोलीस स्टेशन इथं मुंबई महापालिकेचे रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करून इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यासंबंधी आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि डिलाईल रोड वर इतर काम पूर्ण असताना देखील साधारणपणे 7 दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून ही लेन सुरू करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेनं केलेलं होतं आणि अशा वेळी उद्घाटन करणं बेकायदेशीर असल्याचं म्हणत महापालिकेनं आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे। तर मीनाक्षी म्हात्रे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। मीनाक्षी, लोअर परेल पूल उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्षर, आपण पाहतोय 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे आमदार आणि इतर ठाकरे गटातले नेते पदाधिकारी गुरुवारी आपण पाहिलं तर संध्याकाळच्याच वेळी अगदी 9:30 दरम्यान डिलाईल रोड ज्या ठिकाणी लोअर परेल पुलाचं उद्घाटन होणार होतं, मात्र हे उद्घाटनाच्याच पूर्वी या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांनी हे उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे। मात्र महानगरपालिकेचं म्हणणं आहे की बेकायदेशीररित्या हे उद्घाटन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने काल रात्री उशिरानं आपण पाहू शकतो नामजोशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन आहिर आणि सुनील शिंदे यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या पुलाचं उद्घाटन केल्या प्रकरणी सोबतच शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणं आणि जमाव जमवणे याच कलमांच्या अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहू शकतो की हाच तो पूल आहे, एक बाजूचा पूल जर आपण पाहिला तर एक लेन जी आहे ती गणेश उत्सवादरम्यान सुरू केली होती ती सुरू आहे, पण मात्र या बाजूची लेन आपण पाहिली ज्या लेनचं आदित्य ठाकरे आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी रात्रीच्याच वेळी येऊन या ठिकाणी उद्घाटन केलं होतं आणि हेच पाहिलं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आरोप केलेला आहे की बेकायदेशीररित्या हे उद्घाटन केलेलं आहे। आपण पाहू शकतो अद्यापही या पुलाचं काम जे आहे ते अपुरं आहे, या पुलाचं काम पूर्ण झालेलं नसून मात्र त्याआधीच या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे, त्यामुळे हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या संदर्भात आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे यांच्याकडनं अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नसून मात्र आता या गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची भूमिका काय असणार आहे, सोबतच शिवसैनिकांची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणार आहोत। पण मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं तर पोलिसांनी सध्या या बाजूची जी लेन आहे त्या ठिकाणी बॅरिगेटिंग केलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त देखील तितकाच या ठिकाणी तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं पाहायला गेलं तर गणेश उत्सवादरम्यान पलीकडची जी लेन आहे ती खुली करण्यात आली होती, कारण मोठ्या संख्येने या ठिकाणाहून ट्रॅफिक जाम जो आहे तो होत होता आणि लवकरात लवकर दुसरी देखील लेन सुरू करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती। पण मात्र आपण पाहिलं तर अद्यापही या पुलाचं काम अपुरं असल्याचं म्हटलं जात आहे, काम अद्याप बाकी आहे। स्वतः आदित्य ठाकरे किंवा शिवसैनिक या संदर्भात काय भूमिका मांडतात ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।